नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे यज जे फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, यज जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की तिथे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स नावाचा सब्जेक्ट आलाच। आणि लक्षात, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स या सब्जेक्टमधले क्वेश्चन्स फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 100% विचारले जातात। त्यामुळे हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्याकडून हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे करून घेणं हे माझंसुद्धा कर्तव्य आहे। आलं लक्षात? तर बघा, या सब्जेक्टमधले 2 ते 3 व्हिडिओज आपण यापूर्वीही अपलोड्स केलेले आहेत आणि ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील ना मित्रांनो, तर ते व्हिडिओ तुम्ही आत्ता बघून घ्या, कारण की त्या व्हिडिओमधले क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार म्हणजे येणार। आलं लक्षात? तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि त्याच्यामधून त्या लिंकवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या। आलं लक्षात? तर बघा, असाच एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज अंडर फार्मसी ॲक्ट 1948। म्हणजेच फार्मसी ॲक्ट जो आहे 1948, याचं जर तुम्ही काय केलं, कॉन्ट्रावेन्स केलं, म्हणजे ह्या ऍक्ट अंतर्गत तुम्ही जर काही काय केलं, हा ऍक्ट तोडला, म्हणजे याच्या अगेन्स्ट तुम्ही जर गेले, तर तुम्हाला कोणता दंड किंवा कोणता फाईन किंवा कोणती शिक्षा होऊ शकते। तर बघा, या टॉपिकवर 3 प्रकारचे क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात। 3 questions आर आस्क्ड ऑन दिस टॉपिक। 3 प्रकारचे क्वेश्चन याच्यावर विचारले जाऊ शकतात। एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, पहिला क्वेश्चन कोणता आहे, अंडर विच सेक्शन ऑफ फार्मसी ॲक्ट 1948 नो पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड फार्मसिस्ट कॅन डिस्पेन द मेडिसिन। म्हणजे असं कोणतं सेक्शन आहे फार्मसी ॲक्ट 1948 की ज्याच्या अंतर्गत असा कोणताही पर्सन की जो रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही आहे तो काय करू शकत नाही, मेडिसिन डिस्पेन्स करू शकत नाही। आलं लक्षात? ते सेक्शन तुम्हाला विचारू शकतात। तर त्याचं उत्तर माहीत असण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन, डिस्पेन्सिंग बाय अनरजिस्टर्ड पर्सन इज पनिशेबल विथ। म्हणजेच या सेक्शन जे आहे त्या सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही जर हे काय केलं, म्हणजे डिस्पेन्स केलं की जो पर्सन रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही, आलं लक्षात, तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते। म्हणजे डिस्पेन्सिंग बाय अनरजिस्टर्ड पर्सन इज पनिशेबल विथ, असा पर्सन की ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही ॲज अ फार्मसिस्ट म्हणून, आणि त्यानं जर ड्रग डिस्पेन्स केले तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं। हा झाला दुसरा क्वेश्चन। त्यानंतर तिसरा क्वेश्चन, इफ एनी पर्सन इज फॉल्सली क्लेमिंग टू बी अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट ही इज पनिशेबल विथ। म्हणजे असा कोणताही पर्सन की ज्याने जर मी फार्मसिस्ट आहो असं खोटं सांगितलं, त्यानं खोटं क्लेम केलं, म्हणजे फॉल्स क्लेम केलं की तो फार्मसिस्ट आहे, पण वास्तविक तो फार्मसिस्ट आहे का नाही, तर त्याला कोणती सजा होऊ शकते, हे तुम्हाला 3 questions या ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज जे आहेत फार्मसी ॲक्ट 1948 हे माहीत असायला हवे, म्हणजे हवे हे तुमच्या तोंडपाठ असायला हवे। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या हे तोंडपाठ राहणार, म्हणजे राहणार ही माझी तुम्हाला काय आहे शब्द आहे, माझा तुम्हाला शब्द आहे। बघा, पहिल्या क्वेश्चनचं आन्सर तुमचं, द डिस्पेन्सिंग बाय अनरजिस्टर्ड पर्सन, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की अंडर सेक्शन 42 ऑफ द ॲक्ट नो पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड फार्मसिस्ट शॅल कंपाऊंड प्रिपेअर मिक्स ऑर डिस्पेन्स एनी मेडिसिन ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ मेडिकल रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर। म्हणजे जो फार्मसी ॲक्ट आहे त्याचा जो सेक्शन आहे, कोणता सेक्शन, सेक्शन 42, कोणता सेक्शन, सेक्शन 42 कोणाचा, फार्मसी ॲक्टचा, ते जे सेक्शन 42 आहे ना, याच्या अंतर्गत असा कोणताही पर्सन की जो रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही तो काय करू शकत नाही, मेडिसिन प्रिपेअर करू शकत नाही, डिस्पेन्स करू शकत नाही, मिक्स करू शकत नाही, जर त्यानं केलं असं तर त्याला काय होऊ शकतो, शिक्षा होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो। आलं लक्षात? हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की अंडर 42 सेक्शन ऑफ 1948 कोणता ॲक्ट, फार्मसी ॲक्ट, तर त्याच्या अंतर्गत तुम्ही काय करू शकत नाही, ड्रग डिस्पेन्स करू शकत नाही जर तुम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्ट नसाल, तर हे करण्यासाठी तुम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्ट असायला हवे, आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कोणती शिक्षा होऊ शकते, तर बघा तुमच्या हे दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर, हू एव्हर कॉन्ट्रावेन्स दिस प्रोव्हिजन इज पनिशेबल विथ। म्हणजे हू एव्हर, म्हणजे जो कोणी कॉन्ट्रावेन्स जर हा रूल तोडेल की रजिस्टर्ड फार्मसिस्ट नसताना सुद्धा काय करेल, मेडिसिन डिस्पेन्स करेल, तर तुम्हाला काय होऊ शकते, ही इज पनिशेबल विथ, म्हणजे त्याला काय होऊ शकतं, पनिशमेंट होऊ शकते, कोणती, इम्प्रिझनमेंट ऑफ 6 months। हे बघा, इम्प्रिझनमेंट ऑफ 6 months अँड फाईन ऑफ ₹1000। बघा, इम्प्रिझनमेंट काय होऊ शकते, इम्प्रिझन म्हणजे शिक्षा, त्याला आपण म्हणतो जेल, 6 महिन्याची त्याला जेल होऊ शकते, ऑर म्हणजे किंवा जेल होऊ शकते किंवा फाईन होऊ शकतो ₹1000, किंवा त्याला ₹1000 दंड होऊ शकतो, ऑर किंवा हे दोन्हीही होऊ शकतात, म्हणजे बोथ। आलं लक्षात? असा जर कोणता पर्सन आहे की तो रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही तरीही त्यानं काय केलं, डिस्पेन्स केलं मेडिसिन, तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते, तुमच्या तोंडपाठ असायला हवं। पहिली शिक्षा म्हणजे कोणती, 6 महिन्याची त्याला जेल होऊ शकते, ही पहिली शिक्षा। तर 6 महिने जेल नाही दिली तर ₹1000 दंड लावू शकत त्याला, आणि हे दोन्ही जर म्हणजे त्यांनी दिलं नाही मग काय करू शकते, दोन्ही देऊ शकतात, म्हणजे ₹1000 दंड आणि 6 महिन्याची शिक्षा।
लक्षात हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, द पेनाल्टी फॉर फॉल्सली क्लेमिंग टू बी अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. म्हणजे तुम्ही जर खोटं सांगितलं की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहो तर तुम्हाला काय होऊ शकतं, 500 रुपयाचा फाईन होऊ शकतो. म्हणजे फार्मासिस्ट RS 500 रुपयाचा काय होऊ शकतो फाईन ऑन द फर्स्ट कन्व्हिक्शन. याचा अर्थ कळून घ्या मित्रांनो, पहिल्यांदा जर तुम्ही असं म्हटलं की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, वास्तविक तर तुम्ही नाही रजिस्टर फार्मासिस्ट, तुम्हाला 500 रुपयाचा दंड होऊ शकतो पहिल्या कन्व्हिक्शनला, म्हणजे पहिल्या गुन्ह्याला. अँड इम्प्रिझनमेंट एक्सटेंडिंग टू द 6 मंथ ऑर फाईन ऑफ RS 1000 रुपये ऑर बोथ फॉर द सबसिक्वेंट कनेक्शन. म्हणजे दुसऱ्यांदा सबसिक्वेंट कनेक्शन, म्हणजे दुसऱ्यांदा तुम्ही हाच गुन्हा रिपीट केला की मी काय रजिस्टर्ड फार्मासिस्ट, वास्तविक पाहता तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाही आहात, तर तुम्हाला काय होऊ शकतं, इम्प्रिझनमेंट एक्सटेंडेड टू द 6 मंथ. 6 महिन्यापर्यंत सजा होऊ शकते. एक्सटेंडिंग म्हणजे 6 महिन्यापर्यंत, म्हणजे 1 महिन्याची देऊ शकतात, 2 महिन्याची, 3 महिन्याची, पण मॅक्झिमम 6 महिन्याची तुम्हाला सजा देऊ शकतात. ऑर किंवा काय देऊ शकतात, 1000 रुपयाचा दंड, त्याला म्हणतो आपण फाईन. किंवा ऑर जर हे दोन्ही जर समजा वेगळे असले तर मग नंतर काय होऊ शकते, दोन्ही देऊ शकतात. म्हणजे बोथ इम्प्रिझनमेंट 6 महिन्याची शिक्षा आणि 1000 रुपये दंड होऊ शकतो. तर तुम्हाला तोंडपाठ माहीत असायला हवे की जे नंबर 42 सेक्शन आहे कोणतं, फार्मसी ऍक्टचं, तर त्याच्या अंतर्गत कोणताही असा माणूस की ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही तो काय करू शकत नाही, मेडिसिन डिस्पेन्स करू शकत नाही. त्यानंतर जर त्यांना असं केलं तर त्याला काय होऊ शकतो, 1000 रुपयाचा दंड होऊ शकतो किंवा 6 मंथची त्याला काय होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. आलं लक्षात. मग त्यानंतर तिसरं काय आहे, जर असा कोणता माणूस आहे की त्यानं काय केलं, फॉल्सली क्लेम केलं की तो खोटा बोलला की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहो, वास्तविक पाहता तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाही, तर पहिल्यांदा जर त्यानं असं केलं त्याला 500 रुपये काय होऊ शकतो, दंड होऊ शकतो. आलं लक्षात. आणि दुसऱ्यांदा जर त्यानं असं केलं तर त्याला 6 महिन्याची सजा होऊ शकते किंवा 1000 रुपयाचा दंड होऊ शकतो किंवा हे दोन्हीही होऊ शकतात. आलं लक्षात. तर हे काय आहे, खूप महत्त्वाचं ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहेत अंडर फार्मसी ॲक्ट 1948 आणि हे तुम्हाला यायलाच हवं. आलं लक्षात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर खरोखर तुम्ही या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या मित्रांना पाठवा. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ते जे बेल आयकॉन आहे की नाही बेल आयकॉन, तर ते आत्तापर्यंत तुम्ही जर प्रेस केलं असेल तर ते बेल आयकॉन एकदा प्रेस करून घ्या, जेणेकरून जे खूप महत्त्वाचे व्हिडिओज आहेत की नाही त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापाशी येईल मित्रांनो. आलं लक्षात. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.